पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. संगीतकारांचं शब्दांवरती प्रेम असणं किती महत्वाचं असतं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजय अतुल यांची गाण्याच्या प्रोसेसमध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट. ते एक अनेक शब्द पारखून घेतात, पर्यायी शब्द सुचवतात, पंचलाईन सुचवतात, गीतकाराच्या परवानगीनेच शब्द बदलतात आणि अनेकदा चाल तयार होता होताच पूर्ण गाणं लिहून जातात. अजय अतुल यांनी लिहिलेलं एक अप्रतिम गाणं सादर करायला येतोय, आळंदीचा चैतन्य देवढे. याड लागल ग रंगल तुझ्यात याड लागल ग वास येऊ सत ये कस्तुरीचा चाखल या वार ग्वाड लागल ग नंद भासतो दिसाच मावळाया लागल आस लागली मनात कालवाया लागल याड लागल ग याड लागल ग रंगल तुझ्यात याड लागल ग वास येऊ सत ये कस्तुरीचा चाखल या वार ग्वाड लागल ग लाज काजला सारला येंधळ हे गोंधळल लाड लाड गेल अरुण भारस उरात पळवाया लागल हे ओढ लागली मनात कळवाया लागल याड लागल ग याड लागल ग Thank you.
जाळ आतल्या आतला दुख न हे देख न ग एकलच हाय साथीला काजळीला उजळाला पाजळून यावा तिला चांदणीला अवतान धाड तू या रोज राहतीला झोप लागण सपन जागवाय लागलं पाखरू कस भाड पांगराय लागलं गाणं ना वेगवेगळ्या गीतकारांकडे येतं आणि मग संगीतकार स्वतः असते शब्द बद्दल पण कमाल आहे म्हणजे कारण अचूक मीटरला कसं लिहावं याचा हा वस्तुपाठ म्हणजे संगीतकार जेव्हा त्या चालीवर शब्द त्याला सुचत जातात कधी कधी डमी शब्द येतात पण डमी शब्दाबरोबर उत्तम शब्द जेव्हा येतात ना ते पूर्ण संपूर्ण असतं त्यात दुसरं काहीच होऊ शकत नाही या प्रकारचं खूप तर हॅट्स ऑफ आहेत ज्या प्रकारे पुन्हा नागराजने ते पिक्चराईज पण केले त्यामुळे ते सगळं असं ते जुळून आले आणि याने अप्रतिमच गायलं किशोर दादा खूप दिवसांनी सैराटच्या निमित्ताने एक ग्रामीण गाणं जे असतं ग्रामीण गाणं जे मातीतलं गाणं असतं मातीतलं प्रेम शब्द प्रतिमा या सगळ्या उत्तम रीतीने तुझ्याकडनं आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच ते ग्रामीण भागामध्ये आधी सगळ्यात फेमस झाल्यानंतर लोकांना सुद्धा आवडायला लागलं जे आवडलेली गाणी आहेत ना ती कायम मनावर कोरलेली असतात आणि माझ्यासारख्या खूप अशा हावऱ्या कवीला असं नेहमी वाटतं की हे मला असतं तर तरी सुद्धा मला ते गाणं मिळालं नसलं तरी सुद्धा ते गाणं आवडलं असलं तर मी स्वतः त्याच्यावर शब्द लिहून स्वतः स्वतःच गात बसतो मी तुझ्या चालीवर स्वतः लिहिलेलं आहे सैराटच्या गाण्यावर मी काय तुमच्या इतका गायक नाहीये पण मी किती हावरा कवी आहे याच एक उदाहरण मी फक्त माझ्यासाठी लिहिलेलं तुमच्यासाठी नाही मी माझेच मला पैसे घेतले त्यानंतर ओके रानात पानात गेलं वाऱ्याच्या कानात आलं कोणीतरी ग कुणाच काळीज काबीज केलं नेल हसडून आलं भडभडून मन माज बी थै मान घालं जी ऐराट झालं जी ऐराट झालं जी हे कवीचे शब्द आहेत असं मला वाटतं पण ते कॅरेक्टर जे होतं त्याच्यात ते अतिशय तरुण आणि असं कोवळं वयातलं आणि सांगवना बोलवना असं अशा प्रकारचं तू लिहिलेलं आहे त्याच्यामुळे हे जरा मोठ्या थोडस दोन तीन झाल्यानंतरच आहे हे पण खूपच सुंदर खूपच सुंदर फारच सुंदर आणि मराठी ग्रामीण बाजाच्या गाण्याला हे इतक्या प्रकारचं जे संगीत त्यांनी जो डौल चढवलेला आहे जे सजवलेलं आहे ज्या प्रकारे वेस्टर्न आणि हे ते आत्तापर्यंत म्युझिक डायरेक्टर्सनी केलं नव्हतं लावणी असो किंवा अशा प्रकारचं गाणं असो हे तुम्ही खूप बेमालूमपणे सुरुवात केली आहे त्याची आणि आता वेगळ्या ट्रॅकवर आपलं गाणं ग्रामीण गाणं हे इंटरनॅशनल ट्रॅकवर गेलंय तुमच्यामुळे असं मला वाटतं त्यामुळे यांच्यासाठी टाळ्या व्हायला मला असं वाटतं की आज आपल्या म्युझिशियनसाठी सुद्धा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात म्युझिशियनसाठी तर म्हणजे अतुल दादा मला खूप आवडलं तुझं गाणं
तू आणि आम्रपाली दोघांचं आम्हाला कौतुकच वाटतं, कारण तुमच्या वयामध्ये तुम्ही जे काही गाता ना किंवा समज जी आहे ना तुमची, त्याचंच कौतुक वाटतं. त्यामुळे मला काही चूक सांगावी वगैरे असं काही वाटतच नाही. फक्त मला वाटलं थोडंसं सरका अजयने जसं सॉफ्ट गायलं आहे ना पहिलं, तसं सॉफ्ट गायलं असतं तर बरं झालं, थोडंसं ब्राईट ब्राईट थोडंसं झालं, हलकं सॉफ्ट जे तुला जमत असेल तर, नाहीतर जे गायलं आहे ते अप्रतिम आहे. हे मी आता परत काय थोडंसं स्वार्थी होतोय म्हणून तुला सांगतोय, मला अतिशय अफाट आवडलं गाणं. आणि तुझ्याबरोबर म्युझिशियननी ज्या पद्धतीने तुला साथ दिली आहे ना, बाप रे बाप, कमाल कमाल. तुम्ही पण सगळे खूप छान. हा परफॉर्मन्स आहे झिंगाट. मला आठवतं या गाण्याचं जेव्हा रेकॉर्डिंग आम्ही केलं एलेला, तेव्हा हेच गाणं पहिलं होतं बरोबर ना. आमच्यासाठी सगळं स्वप्नवत होतं, सगळंच. तो सोनीचा स्टुडिओ, ते सगळे म्युझिशियन्स. त्याच्या आधी मला आठवणीने एक गोष्ट सांगायची, आमचं रेकॉर्डिंग होतं तिथे 7 o'clock, 7 o'clock, 7 म्हणजे 7 सुरू झालं. आणि सुरू झालं आणि 2 सेक्शन असतात, एक रेकॉर्डिंग बूथ असतं आणि एक डबिंग जिकडे सगळे म्युझिशियन बसतात, मध्ये काच असते आणि टॉकबॅक बनून सगळं संवाद चालू असतं. यंत्रवत काम चालू होतं. आम्हाला सगळ्यांना इंट्रोड्यूस केलं की दिस इज अजय, दिस इज अतुल, आणि ते सगळं अप्रूप बघत होतो आणि रेकॉर्डिंग सुरू झालं. म्हणजे आम्हाला वाटलं की आपल्यासारखं टेक करतो ना प्रॅक्टिस रिहर्सल. सुरू झालं, त्यांनी वाजवायला सुरुवात केली, आम्ही तिथेच उभे बाहेर डबिंग बूथमध्ये, आणि गाण्याची जेवढी लेंथ आहे तेवढ्यातच त्यांनी वाजवलं. कुठलाही रिटेक नाही, काही नाही, सगळं तसंच्या तसं वाजव. आणि आम्हाला हेडफोनमध्ये विचारलं, शॅल वी मूव अहेड, तर आम्ही दोघं एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणलं हे आपल्यात आमच्यात असं नसतं, आमच्यात पहिलं देवाला. नाही थांबा म्हणलं, गाणं परफेक्ट झालं होतं, पण आम्हाला ती सवय आहे की अरे असं कसं आम्ही तिथे नाही आतमध्ये. आणि गाणं मग आत आलो, त्यांनी पुन्हा त्याच गाण्याच्याच वेळे इतका वेळ घेतला आणि ते गाणं रेकॉर्ड झालं. असं 4 गाणी आणि 2 बॅकग्राऊंड पीसेस आम्ही लिटरली सांगतो 2.5 तासात रेकॉर्ड केले. कारण ते लोक रिहर्सल नाहीच, ते वाजतात आणि वाजवायला सुरुवात करतात सगळे. असं पण नाही की मला हे समजलं नाही, कुठेतरी नोटेशनची चूक आहे किंवा कोणी कोणाशी बोलत बसलंय. हे आपल्याकडे खूप असतं ना रेकॉर्डिंगला भेटल्यानंतर, मला काय काल कुठं होतो तू, काल मी इकडे होतो. अजिबात नाही. ते आले बरोबर 7 रेकॉर्डिंग सुरू, 7:50 ब्रेक, 10 मिनिटाचा ब्रेक, पुन्हा 8 सगळे बसलेले. इतकं सिस्टमॅटिक. हे काही काही गोष्टी आहेत ना त्या खरोखर आपण कमी पडतो कधी कधी, म्हणजे त्यांच्याकडनं या शिकण्यासारख्या आहेत. प्रोफेशनल, इतके प्रोफेशनल की वाजवायला लागल्यानंतर ते सगळ्यांचा एकत्रित जेव्हा तो परिणाम आला ना, तेव्हा मी सांगू तो परिणाम इतका अप्रतिम होता की तो क्वचितच आपल्याला त्या गाण्याच्या मध्ये, त्या ऑडिओमध्ये तो येऊ शकतो. जे आतमध्ये आम्ही अनुभवलं ना ते हॉर्न्स आणि ते दैवी होतं. या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आणि चैतन्य, मला तुझं गाणं खूप आवडलं. आउटस्टँडिंग. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. थँक्यू.